भारतीय संविधानावर हल्ले होत असताना पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शांत बसून चालणार नाही तर एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक जावेद पाशा यांनी केलंय ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ एन डी पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनात भारतीय संस्कृती सांस्कृतिक दहशतवाद आणि भारतीय लोकशाही या विषयावर प्राध्यापक जावेद पाशा यांचं व्याख्यान झालं यावेळी बोलताना प्राध्यापक जावेद पाशा यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजाची मूल्यं रुजवण्यासाठी नेहमीच संघर्ष केला असल्याचं सांगितलं स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समतेवर आणि सर्वधर्म समभावावर आधारलेली व्यवस्था आपण स्वीकारली आहे मात्र अलीकडच्या काही वर्षात संविधानावर हल्ला करून व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्राध्यापक जावेद पाशा यांनी केलं यावेळी प्राध्यापक डॉ एनडी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य विश्वास सायनाकर अन्निसेच्या अध्यक्षा सरोज पाटील एम बी शेख संजय संकपाळ विक्रांत पाटील एम के बाड प्राध्यापक एल डी पाटील अजित सूर्यवंशी प्राचार्य टी एस पाटील आदी उपस्थित होते